नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन पर सुहानी मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री, आणि त्यामध्ये आज आपण पाहतोय प्रॉब्लेम सेट 5. या आधीचे सगळे प्रॅक्टिस सेट आपण पाहिलेले आहेत आणि होप सो की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि त्या आधारे तुम्ही सगळे व्हिडिओज पाहू शकता. ओके, सो आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो एमसीक्यू टाईपमध्ये आहे. त्यातील फर्स्ट आपण पाहूया. सेगमेंट ए बी इज पॅरेलल टू वाय ॲक्सिस. सेगमेंट ए बी जे आहे तर ते वाय ॲक्सिसला पॅरेलल आहे. आपण या ठिकाणी डायग्राम काढूया की हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस. आता या ठिकाणी जो सेगमेंट ए बी आहे तर हा वाय ॲक्सिसला पॅरेलल आहे, म्हणजे तो अशा पद्धतीने असणार आहे. ओके, ए बी आणि ए चे कॉर्डिनेट्स सांगितलेले आहेत की 1, 3 आहे. बी चे कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता जेव्हा एखादी लाईन ही वाय ॲक्सिसला पॅरेलल आहे तर त्याचा एक्स कॉर्डिनेट हा सेमच राहतो. मग एचा जो पण एक्स कॉर्डिनेट असेल तोच सेम टू सेम एक्स तोच सेम टू सेम कॉर्डिनेट बीसाठी एक्सचा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स कॉर्डिनेट जर 1 आहे एसाठी तर बीसाठी पण एक्स कॉर्डिनेट 1च राहणार आहे, कारण ती लाईन जी आहे तर ती वाय ॲक्सिसला पॅरेलल आहे. ओके, जेव्हा आपण एखादी लाईन वाय ॲक्सिसला पॅरेलल असेल तेव्हा त्याचे एक्स कॉर्डिनेट सेम असतात, एक्स कॉर्डिनेट एक्स ॲक्सिसला पॅरेलल असेल तर वाय कॉर्डिनेट सेम असतात. सो आता या ठिकाणी 1 एक्स कॉर्डिनेट असणारं कोण आहे तर हे आहे, त्याच्यामुळे ऑप्शन डी करेक्ट येणार आहे. ओके, बाकीचा वाय कॉर्डिनेट तर आपल्याला काढायचाच नाही, आपल्याला फक्त एक्स माहिती असेल तर आपण वाय ओपोपस येणार आहे, कारण ऑप्शन एकच असं असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे, आउट ऑफ द फॉलोविंग पॉईंट डॅश लायज टू दी राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे आता इथे जर आपण पाहिलं तर राईट ऑफ द ओरिजिन ऑफ एक्स ॲक्सिस म्हणजे या ठिकाणी आहे राईट साईड, या ठिकाणी आहे लेफ्ट साईड, हे आहे अपर पोर्शन, हा आहे लोअर पोर्शन. सो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की आउट ऑफ द फॉलोविंग पॉईंट्स पॉईंट डॅश लायज टू दी राईट ऑफ द ओरिजिन, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या राईट साईडला म्हणजे इकडे कोणतं पॉईंट लाय होईल. आता इकडे हे एक्स ॲक्सिसवाले पण पॉझिटिव्ह असणार आहेत, वाय ॲक्सिसवाले पण पॉझिटिव्ह असणार आहेत. ओके, सो कोणते आहेत आपण पाहूया. दोन्ही पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि राईट ऑफ द ओरिजिन सांगितलेलं आहे, ओरिजिनच्या राईट सांगितलं आहे, म्हणजे या ठिकाणी एक ओरिजिन यायला पाहिजे आणि एक्स ॲक्सिसवर सांगितलं आहे, त्याच्यामुळे याचा वाय कॉर्डिनेट अर्थातच 0 असणार आहे. कारण जेव्हा आपण एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे असं म्हणतो तेव्हा त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो. आता ते वाय कॉर्डिनेट त्याचा एक 0 आहे आणि याचा एक 0 आहे. पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर -2 म्हणजे एक्स ॲक्सिसच्या लेफ्ट हँड साईडला येईल, पण आपल्याला लेफ्टला नको आहे, आपल्याला राईट हँड साईडला पाहिजे. सो त्याच्यामुळे +2. सो आपला डी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, आपण पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की तो पॉईंट जो आहे एक्स ॲक्सिसवर पाहिजे, ओरिजिनचा राईट हँड साईडला पाहिजे. आता एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर तेव्हाच असेल जेव्हा त्याचा वाय कॉर्डिनेट 0 आहे. सो वाय कॉर्डिनेट कोणाचा? दोघांचाच फक्त 0 होता. सो बाकीचे ऑप्शन्स तर उडाले, फक्त दोनच राहिलं. मग आता या ठिकाणी त्यांनी अजून एक कंडिशन सांगितली की तो जो पॉईंट आहे तर तो राईट साईडला पाहिजे ओरिजिनच्या आणि एक्स ॲक्सिसवर. सो -2 तर राईट हँड साईडला नाही येऊ शकत, कारण मायनस तर लेफ्ट हँड साईडला असतं. सो राईट हँड साईडला कोण आहे? 2, 0. त्याच्यामुळे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट -3, 4 फ्रॉम द ओरिजिन इज, म्हणजे ओरिजिनपासून -3, 4 याचं डिस्टन्स काय असावं असं आपल्याला विचारलं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेत 7, 1, 5 आणि -5. आता या ठिकाणी तुम्ही डिस्टन्सचं फॉर्म्युला ओपन पण करू शकता किंवा अजून एक आहे, म्हणजे इथे तुम्हाला स्टेप्स नाही लिहायच्या त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक सांगते, नाही तर तुम्हाला कॉर्डिनेट ज्योमेट्रीमध्येच फॉर्म्युले वापरावे लागतील. आता या ठिकाणी -3 आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडला यायला पाहिजे. एक मिनिट. सो आपल्याला काय सांगितलेलं आहे? -3 आहे म्हणजेच लेफ्ट हँड साईडला आहे आणि 4. ओके, -3, 4 हा आहे वाय ॲक्सिस, हे आहे एक्स ॲक्सिस. ओके, सो आता या ठिकाणी काय तयार होतं? एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो आहे. मग आपण असं पण घेऊ शकतो, पायथागोरस थिअरम वापरून पण हे करू शकतो, किंवा तुम्ही मग ओरिजिनपासून डिस्टन्स मोजून ते पण करू शकता. सो जर आपण पायथागोरसमधून बघितलं तर याचा हा जो डिस्टन्स आहे हा 4 येतो आहे, हा जो डिस्टन्स आहे -3 येतो आहे. मग आपल्याला फक्त हा डिस्टन्स काढला की आपलं काम होणार आहे. ओके, कारण या दोघांचा डिस्टन्स काढायचं आहे. सो हे पूर्ण काय आहे? 4 आहे. हे पूर्ण काय आहे? -3 आहे. आता फक्त आपल्याला याचा डिस्टन्स काढायचं आहे. आपण इथे पायथागोरस थिअरम का वापरतो आहे? तर हे एमसीक्यू टाईपमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण कोणतीही मेथड वापरली तरी काहीच हरकत नाही, फक्त आन्सर करेक्ट यायला पाहिजे. ओके, सो आता इथे आपण घेऊया की हा आहे हायपोटेनियस. सो हायपोटेनियसला आपण ए बी सपोज करूया आणि हा सी आहे. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करूया. आय होप की तुम्हाला क्लिअर दिसतं आहे, नसेल दिसतं तर व्हिडिओची क्वालिटी इनक्रीज करा. ए सी काय आहे या ठिकाणी? 4 स्क्वेअर प्लस सी बी काय आहे या ठिकाणी? -3 स्क्वेअर. सो 16 प्लस 9 इज इक्वल टू काय आलेला आहे? 25.
ए बी स्क्वेअर काय आलेला आहे 25, आपल्याला फक्त ए बी पाहिजे. सो ए बी इज इक्वल टू अंडर रूट 25, देअरफॉर ए बी इज इक्वल टू 5. सो आपला आन्सर आलेला आहे 5, ऑप्शन नंबर 3. ओके सॉरी, ऑप्शन नंबर सी किती आहे 5. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरस थिअरम वापरून हे फाइंड आउट केले. तुम्हाला पायथागोरस नको असेल, तुम्ही फॉर्म्युला मेथडने पण सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे, आता आपल्याजवळ सगळ्यात सोपा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की प्रश्न हा कट झालेला आहे 2021 इयरसाठी, परंतु पुढच्या इयरसाठी मात्र हा आहे. अ लाईन मेक्स अन अँगल ऑफ 30 degrees विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे एक लाईन आहे जे की 30 degrees अँगल तयार करते विथ रेस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, म्हणजे अशा पद्धतीने. ओके, हा एक्स ॲक्सिस आहे आपला, वाय ॲक्सिस आहे, आणि इथे एक अँगल तयार होतो आहे, त्याला आपण नाव देऊया थीटा. सो द स्लोप ऑफ द लाईन इज डॅश. आता आपण याआधी पण पाहिलेलं आहे आपल्या स्लोपच्या सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये की स्लोप आपण एमने डिनोट करतो आणि एम इज इक्वल टू असतं टॅन थिएटा. म्हणजे थिएटा म्हणजे काय, इथे जी पण अँगलची व्हॅल्यू असेल तर ती असते थिएटा. सो एम इज इक्वल टू टॅन येणार आहे 30 degrees. सो टॅन 30 तर तुम्हाला माहितीच आहे. सो एम इज इक्वल टू टॅन 30 असते 1/√2. म्हणजेच या ठिकाणी या लाईनचा स्लोप काय आलेला आहे, ही जी लाईन होती या लाईनचा स्लोप काय आलेला आहे, एम इज इक्वल टू 1/√3, म्हणजेच √3. तर अशा पद्धतीने तुमचं आन्सर करेक्ट आहे 3 नंबरचं. ओके, आता आपण फाइंड आउट करणार आहोत सेकंड क्वेश्चनचा आन्सर. सेकंड क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत, जे की मी ते जे क्रॉस मार्क केलेले आहेत, याचा अर्थ 2020 आणि 2021 इयरसाठी फक्त हे रिड्यूस झाले, बाकी कोणत्याही इयरसाठी हे रिड्यूस झालेलं नाही आहे. ओके, तुम्ही जर 2020-2021 असाल तरच हे रिड्यूस झालं आहे. सो हे जे 3 आहे तर ते आपण सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला असं डिटरमाइन करायचं आहे की हे तिन्ही पण पॉईंट्स कोलिनियर आहेत. आता तिन्ही पण पॉईंट्स कोलिनियर केव्हा असतात, जेव्हा ते एका सिंगल लाईनमध्ये आपण डिनोट करू शकतो तेव्हा ते कोलिनियर असतात. मग त्यासाठी हा जो एक पॉईंट असतो या तिघांपैकी कोणताही एक पॉईंट हा कॉमन असायला पाहिजे, म्हणजे इथे आणि इथे दोघांमध्ये कॉमन असायला पाहिजे, आणि तो जर कॉमन असेल तरच ते जे पॉईंट्स आहेत तर ते कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. सो लेट अस सॉल्व. आता या ठिकाणी पहिल्यांदा कॉर्डिनेट्स काय सांगितलेले आहेत तर त्याआधी आपण लिहून घेणार आहोत. पहिल्यांदा या ठिकाणी ए बी आणि बी सी सांगितलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण ए बीचा स्लोप काढणार आहोत, मग बी सीचा स्लोप काढणार आहोत. सो या ठिकाणी कॉर्डिनेट्स लिहूया 0, 2. बीचे आहेत 1, -0, 5. त्याच्यानंतर सीचे आहेत 2, -3. ओके, स्लोप ऑफ लाईन ए बी. स्लोपचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला जर या ठिकाणी x1 y1 सपोज करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. x2 y2 आणि या ठिकाणी x3, y3. ओके, असं पण सपोज तुम्ही करू शकता. मग तुम्हाला असं लिहावं लागेल, लेट द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए 0, 2 इज इक्वल टू x1 y1, असं सगळं तुम्हाला लिहावं लागेल, ते पण तुम्ही लिहू शकता. सो आता या ठिकाणी स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, तर y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. सो आता या ठिकाणी y2 काय आहे, -0.5 आहे, -2 या घ्यायला पाहिजे आपल्याला या ठिकाणी, डिवायडेड बाय घेणार आहोत आपण इथे x2 म्हणजेच 1, -x1 म्हणजे 0. ओके, सो आता या ठिकाणी मायनस प्लस होणार आणि मायनसच साईन राहणार. सो या ठिकाणी 2.5 आणि 1 0 गेलं तर राहणार 1च आहे, म्हणजेच या ठिकाणी खालच्या 1 तसं पण आपण ग्राह्य नाही धरत. सो -2.5 आलेला आहे स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू -2.5. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्लोप बी सीचा. सो स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू y3 - y2 डिवायडेड बाय x3 - x2. ओके, सो y3 काय आहे, -2 आहे, y2 काय आहे, -0.5 डिवायडेड बाय x3 काय आहे, 2 - 1. सो -3 + 0.5 डिवायडेड बाय 2 - 1 आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त 1 राहील. आता या ठिकाणी मायनस प्लस म्हणजेच मायनस होणार आहे, म्हणजे या ठिकाणी 3 आपल्याला 0.5 सबट्रॅक्ट करायचं आहे. 3 जर आपण 0.5 केले तर काय राहतील, 2.5, आणि 1 तसं पण आपण लिहित नाही. सो देअरफोर स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू -2.5. दोघांचे पण स्लोप सेम आलेले आहेत, म्हणजे अर्थातच हे कोलिनियर पॉईंट्स असणार आहेत. पण त्याआधी आपल्याला हे दाखवायचं आहे की या दोघांमध्ये पण एक पॉईंट सिमिलर आहे. कोणता पॉईंट आहे तो, तर बी पॉईंट या दोघांमध्ये पण सिमिलर आहे. ओके, दोन कंडिशन आहेत की दोघांचा स्लोप सेम यायला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन आहे की या दोघांमध्ये पण एक पॉईंट कॉमन यायला पाहिजे. कॉमन तर येतोच जर स्लोप सेम आला तर. सो इथे आपण लिहूया देअरफोर स्लोप ऑफ लाईन ए बी सेम आलेला आहे कोणाशी, स्लोप ऑफ लाईन
लाइन बी सी किती आलेला आहे -2.5 ओके इतका आपण लिहिलं. आता याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे की याच्यामध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे. हिअर बी इज द कॉमन पॉईंट ओके. बी काय आहे या दोघांमध्ये पण असणारा एक कॉमन पॉईंट आहे आणि याच्यावरून आपण असं सांगू शकतो की देअर फोर पॉईंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर ओके. सिंपल झालं तुमचं आन्सर. एवढंच फक्त सॉल्व करायचं की तुम्हाला दोघांचा स्लोप काढायचा आहे. स्लोप जर इक्वल आले तर त्याच्यामध्ये एक पॉईंट कॉमन असणार आहे, तो पॉईंट आणि स्लोप इक्वल आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे आणि अर्थातच तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे की हे कोलिनियर आहेत का की नाही ओके. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं. आता आपण पाहूया यातील सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलचे कोऑर्डिनेट्स आहेत पी 1.2 क्यू 2.8/5 ओके आणि आर 3.6/5. आता याच्यामध्ये फ्रॅक्शन आलं तर काही घाबरायचं नाही आहे, इझीच आहे. आता आपण याला जस्ट x1 y1 देऊया. तुम्हाला मात्र हे व्यवस्थित लिहायचं आहे की लेट द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी 1.2 इज इक्वल टू x1 y1. ते तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. आपण हे आधी खूप वेळ लिहिलं आहे सो मी त्याला परत लिहून देत नाही. x3, y3 ओके. सो बाय स्लोप फॉर्म्युलानुसार स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू y2 - y1 / x2 - x1 ओके. सो आता या ठिकाणी y2 काय आहे, -y1 काय आहे 2 / x2 काय आहे 2 - x1 काय आहे 1. म्हणजे या ठिकाणी 2 मधून 1 आपण इझिली सबट्रॅक्ट करू शकतो. फक्त वरचाच प्रश्न आहे, 2 मधून 1 गेले राहिले किती 1 आणि या ठिकाणी 8/5 - 2. आता हा 1 तसं पण आपण ह्याला घेत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट आपण 8/5 - 2 करूया. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहेत का नाही, सो आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. मग त्यासाठी याला आपण डिनॉमिनेटर 1 घेऊया. याला जरा वरती लिहा आणि खाली डिनॉमिनेटर 1 लिहा. सो 8 - 10/5 म्हणजेच या ठिकाणी -2/5 येणार आहे स्लोप ऑफ लाईन पी क्यू. स्लोप ऑफ लाईन पी क्यू आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्लोप ऑफ लाईन क्यू आर. लाईन क्यू आर क्यू आरमध्ये पण सेम, फक्त या ठिकाणी y3 - y2 / x3 - x2 ओके. सो या ठिकाणी y3 आहे 6/5 - 8/5 / x3 काय आहे 3 - 2 ओके. आता आपण हे सॉल्व करूया. सो आता या ठिकाणी 5 डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे 5 राहील आणि या ठिकाणी 6 मधून जर एड गेले तर -2 इथे राहील 1. म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे 2/5. देअरफोर स्लोप ऑफ लाईन क्यू आर इज इक्वल टू -2/5. आता या ठिकाणी दोघांचा पण स्लोप सेम आला, याचा पण स्लोप सेम आहे, याचा पण स्लोप सेम आहे, याचा अर्थ आपण इथे लिहू शकतो. देअरफोर स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन क्यू आर इज इक्वल टू -2/5. सो देअरफोर हिअर कुठला पॉईंट सेम आहे, दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर क्यू हा पॉईंट सेम आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो त्याच्यामुळे हिअर Q इज अ कॉमन पॉईंट क्यू हा काय आहे कॉमन पॉईंट आहे ओके. आणि देअरफोर आपण असं म्हणू शकतो की पॉईंट्स पी क्यू अँड आर आर कोलिनियर ओके. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे ओके. तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत यानंतरचं थर्ड एक्झाम्पल ओके. एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की एलचे कोऑर्डिनेट्स आहेत 1.2, एमचे कोऑर्डिनेट्स आहेत 5.3, एनचे कोऑर्डिनेट्स आहेत 8.6 ओके. सो देअरफोर या ठिकाणी आपण x1 y1 घेणार आहोत, इथे आपण x2 y2 घेणार आहोत, इथे आपण x3 y3 घेणार आहोत. सो स्लोप ऑफ लाईन lm इज इक्वल टू y2 - y1 / x2 - x1. या ठिकाणी y2 आहे 3 - y1 आहे 2, x2 आहे 5 - 1. सो 1 आलेला आहे आणि 5 मधून 1 गेले 4, म्हणजे 1/4 या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे स्लोप ऑफ लाईन mn. आता स्लोप ऑफ लाईन mn इक्वल येते का ते आपण पाहूया. mn y3 - y2 / x3 - x2. y3ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी 6 - 3/8 - 5. 6 मधून 3 गेले राहणार 3 आणि 8 मधून 5 गेले राहणार 3. म्हणजे या ठिकाणी
3 × 1 = 3 म्हणजे या ठिकाणी फक्त 1च राहिलं, या ठिकाणी 1/4 आहे, म्हणजे याचा अर्थ दोन स्लोप सेम आहेत का? नाही. स्लोप ऑफ लाईन LM इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MN. ओके, दोघांचे स्लोप इक्वल नाही आहेत. जर स्लोप इक्वल नसतील तर आपण असं नाही म्हणू शकत की जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत, म्हणजेच देअरफोर पॉईंट्स कोलिनियर नाही आहेत. पॉईंट्स एल एम अँड एन आर नॉट कोलिनियर. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. ओके, सो तुम्हाला कोलिनियर नाहीत हे कसं फाईंड आउट करायचं आहे तिसऱ्या उदाहरणावरून कळलं असेलच. आता आपण पाहूया थर्ड क्वेश्चन, झालं असेल तुमचं लिहून किंवा स्क्रीनशॉट काढलं असेल. थर्ड क्वेश्चन आहे तो आपण पाहतोय. आता आपण पाहतोय थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट जॉईनिंग पी आणि क्यू. सो हा एक लाईन सेगमेंट आहे, पी ॲक्च्युली लाईन सेगमेंट आहे. ओके, सो पी आणि क्यू हे त्याचे दोन पॉईंट्स आहेत आणि एका मिड पॉईंटवरती मिड पॉईंट एक आहे जो की या दोघांना दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करतोय. सपोज की तो आहे टी, सो हे आणि हे इक्वल होणार आहे. ओके, सो पी चे कोऑर्डिनेट्स आहेत 0.6, क्यू चे आहेत 12.20 आणि आपल्याला टी चे फाइंड आउट करायचे आहेत. सो लेट अस सपोज की आहे x1 y1, हे आहे x2 y2 आणि हे आहे x, y. तुम्हाला या ठिकाणी लिहायचे की जाऊ द्या, आपणच लिहूया. लेट दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी 0.6 इज इक्वल टू x1, y1. ओके, सो तुम्हाला इझी होईल लिहायला. आणि पॉईंट क्यू 12.20 इज इक्वल टू x2, y2. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आधीच्या पण एक्झाम्पल्समध्ये तुम्ही लिहिलं असेलच. आणि लेट टी बी दी मिड पॉईंट अँड इट्स कोऑर्डिनेट्स कोऑर्डिनेट्स बी x, y. सो आता या ठिकाणी स्पष्ट सांगितले की हा मिड पॉईंट आहे, म्हणजे आपण या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू शकतो. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युलाना अनुसरून आपण काय घेऊ शकतो, एक्सच्या आणि वायचे व्हॅल्यूज आपल्याला फाईंड आउट करायचे आहेत. सो एक्स इज इक्वल टू x1 + x2 / 2 आणि वाय इज इक्वल टू y1 + y2 / 2. सो एक्सचे आपल्याकडे कोऑर्डिनेट्स नाही आहेत, आपल्याकडे x1 आहे जो की आहे 0, x2 आहे जो की आहे 12. सो 0 + 12 = 2 इज इक्वल टू 6, म्हणजे एक्स काय आलेला आहे 6. सो या ठिकाणी वाय इज इक्वल टू y1 आपल्याकडे आहे 6 + y2 आहे 20 / 2, 26/2, याचा अर्थ वाय आपल्याला काय आलेला आहे 13, म्हणजेच या ठिकाणी x, y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 6, 13. सो देअरफोर को ऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट इज इक्वल टू 6, 13. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे, खूप इझी होतं. आता आपण पाहूया यानंतरचा पुढचा क्वेश्चन. हा क्वेश्चन होता थर्ड नंबरचा. आता आपण पाहणार आहोत फोर्थ क्वेश्चन. होपसो तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काय हवं असेल तर ते घेतलं असेल. आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. फाइंड द रेशो इन विच सेगमेंट जॉईनिंग दी पॉईंट्स ए आणि बी, एचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, इज डिवायडेड बाय वाय एक्सिस. म्हणजेच या ठिकाणी दोन एक सेगमेंट आहे जिथे दोन पॉईंट्स आपल्याला सांगितलेले आहेत. ए बी हा एक सेगमेंट आहे जो की डिवाईड होतो आहे आणि तो वाय ॲक्सिसवर आहे. आता वाय ॲक्सिसवर आहे हे का सांगितलं आहे, कारण त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 येईल जर तो वाय ॲक्सिसवर असेल तर. ओके, सो आपल्याला काय फाईंड आउट करायचं आहे, रेशो फाईंड आउट करायचा आहे की कोणत्या रेशोमध्ये ते डिवाईड झालं आहे. सो आता आपण याचा रेशो फाईंड आउट करणार आहोत. रेशो फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. ओके, सो लेट अस सॉल्व. मित्रांनो, आता आपण पाहतोय फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल तुम्हाला कळलं असेलच. आता आपण जस्ट ते कसं सोडवायचं ते पाहतोय. आता या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे जो की ए बीला डिवाईड करणार आहे. सो आपण इथे एक पॉईंट घेणार आहोत. ओके, सो इथे आपण एक पॉईंट घेऊया. सेगमेंट आहे ए बी, याच्यावर आपण इथे टी पॉईंट घेऊया. ओके, आता हा पॉईंट या सेगमेंटला कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो याचे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहोत. आता हा पॉईंट कुठे आहे, कुठे आहे, वाय ॲक्सिसवरती आहे. सो याचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे 0. सो 0, y घेऊया आपण. 3.8 आहे इथे आणि इथे आहे -9.3. सो हे आहे x1, y1, x2, y2. तुम्हाला इथे लिहायचं आहे की लेट द कॉर्डिनेट्स ऑफ ए बी x1, y1, बी बी x2, y2, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय याच्या पुढे काय करायचं. तर इथे लिहायचं आहे लेट पॉईंट टी डिवाईड
हाँ सेगमेंट ए बी इन रेशो डिवाइड्स इन रेशो एम इज टू एन म्हणजे जेव्हा आपल्याला रेशो माहिती नसतं तेव्हा आपण एम इज टू एन हा रेशो घेतो. ओके कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट टी बी एक्स कॉमा वाय अँड एक्स एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू झिरो. ओके एक्स कोऑर्डिनेट झिरो का आहे तर तो ही जी लाईन आहे किंवा हा जो पॉईंट आहे तर हा वाय कॉर्डिनेटवरती आहे. जेव्हा एखादा पॉईंट वाय कॉर्डिनेटवरती असतो तेव्हा त्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो असतो. एक्स कॉर्डिनेटवरती असेल तर वाय कॉर्डिनेट झिरो असतो. ओके सो आता या ठिकाणी आपल्याला रेशो तर रेशो फाइंड आउट करायचा आहे, बाकीचे पॉईंट्स तर आपल्याला माहिती आहेत. सो आपण या ठिकाणी वापरणार आहोत सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला आता आपल्याला कोणाचे सगळे कॉर्डिनेट्स माहिती आहेत, एक्सचे सगळे कॉर्डिनेट्स माहिती आहेत. सो आपण एक्स घेणार या ठिकाणी म्हणजे एक्स कॉर्डिनेटचा फॉर्म्युला वापरणार आहोत आपण या ठिकाणी. सो एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस एन. आता या ठिकाणी एक्सचं व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. इज इक्वल टू एमची व्हॅल्यू माहिती नाही आहे. एक्स टू आहे मायनस नाईन प्लस एनची व्हॅल्यू पण माहिती नाही आहे इंटू थ्री डिवायडेड बाय येणार आहे एम प्लस एन. आता आपण हे सॉल्व करूया, त्यासाठी आपल्याला एम प्लस एन जे आहे तर ते लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. आता आपण झिरोनी एम प्लस एनला मल्टिप्लाय करणार आहोत आणि या ठिकाणी मायनस थ्री एम प्लस थ्री एन. आता झिरोनी जेव्हा आपण कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय करतो आन्सर झिरोच येणार आहे. सो मायनस थ्री एम प्लस थ्री एन. आता या मायनस नाईन एमला आपण इकडे शिफ्ट करूया, ते प्लस नाईन एम होईल आणि इकडे थ्री एन. सो एम अपॉन एन इज इक्वल टू थ्री अपॉन नाईन. थ्री अपॉन नाईन म्हणजेच काय, तीन एके तीन, तीन त्रिक नऊ. देअरफोर एम अपॉन एन इज इक्वल टू वन अपॉन थ्री. देअरफोर रेशो काय आलेला आहे, एम इज टू एन इज इक्वल टू वन इज टू थ्री. ओके म्हणजे याचाच अर्थ हा जो टी पॉईंट आहे तर हा ए बी या सेगमेंटला वन इज टू थ्री या रेशोमध्ये डिवाइड करतो आहे. मग तुम्हाला परत हेच वाक्य लिहायचं आहे की पॉईंट टी डिवाइड सेगमेंट ए बी इन रेशो वन इज टू थ्री. फक्त एम इज टू एन ज्याऐवजी वन इज टू थ्री लिहायचं आणि लेट नाही लिहायचं आहे. ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला शेवटची एक ओळ लिहायची आहे की पॉईंट टी डिवाइड सेगमेंट ए बी इन रेशो वन इज टू थ्री. ओके सो झालं सॉर्ट आउट, एवढंच लिहायचं होतं. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. कदाचित तुमच्या बुकमध्ये याचा रेशो उलटा दिला असेल थ्री इज टू वन, तर थ्री इज टू वन हा रेशो नाही आहे, वन इज टू थ्री हा करेक्ट रेशो आहे. ओके सो आता आपण पाहतोय नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिफ्थ एक्झाम्पल. फाइंड द पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट पी आणि पॉईंट क्यू. पॉईंट पीचे कॉर्डिनेट्स आहेत टू कॉमा मायनस फाय आणि क्यूचे आहेत मायनस टू कॉमा नाईन. ओके आपल्याला असा एक पॉईंट फाइंड आउट करायचा आहे की जो या दोघांपासून इक्विडिस्टंट म्हणजे इक्वल अंतरावर आहे आणि सोबतच तो एक्स ॲक्सिसवरती आहे. ओके सो आपण आता हे सॉल्व करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक लाईन ड्रॉ करतो आहे. तो कोणता पॉईंट आहे तो दिला आहे का नाही दिला आहे. सो आपण आपल्या मनाने त्या पॉईंटचं काहीही नाव घेऊ शकतो. सो आपल्याला दोन पॉईंट्स दिलेले आहेत पी आणि क्यू. सो हा पॉईंट आपण ए घेऊया. आता याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत पीचे टू कॉमा मायनस फाय दिलेलं आहे आणि क्यूचे मायनस टू कॉमा नाईन दिलेलं आहे. याचे कॉर्डिनेट्स नाही दिले सो आपण एक्स कॉमा वाय मानूया. याचे एक्स वन कॉमा वाय वन, याचे एक्स टू कॉमा वाय टू. ओके सो आता इक्विडिस्टंट आहे याचा अर्थ ह्याचं जेवढं मेजरमेंट असणार आहे तेवढंच ह्याचं मेजरमेंट असणार आहे, कारण पीपासून पण तो सेम अंतरावर आहे आणि क्यूपासून पण तो सेम अंतरावर आहे. सो हे इक्विडिस्टंट आहे. ओके सो आता आपण इथे लिहूया लेट ए बी दी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट पी अँड क्यू. ओके पॉईंट्स पी आणि क्यू, पॉईंट पी आणि क्यूपासून ते इक्विडिस्टंटवर आहे कोणता ए. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए इज इक्वल टू एक्स कॉमा वाय. आता हे एक्स ॲक्सिसवर आहे याचा अर्थ याचा वाय कॉर्डिनेट काय असणार आहे, झिरो असणार आहे. देअरफोर वाय कॉर्डिनेट इज इक्वल टू झिरो. याचं रिझन पण तुम्ही लिहू शकता की तो जो पॉईंट आहे तर तो एक्स ॲक्सिसवर आहे त्याच्यामध्ये वाय कॉर्डिनेट झिरो आहे. ओके आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, अर्थातच आपण या ठिकाणी डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत तरच आपल्याला एचे कॉर्डिनेट्स मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहोत. पण त्याआधी आपण पी ए इज इक्वल टू ए क्यू असं लिहूया किंवा ए पी इज इक्वल टू ए क्यू लिहा, म्हणजे तुम्हाला कॉर्डिनेट्स घ्यायला इझी पडेल. सो ए पी ए इज इक्वल टू ए क्यू हे फर्स्ट फर्स्ट
आपलं इक्वेशन आहे, कारण याच्यावर आधारित आपल्याला अजून रिझल्ट्स लिहायचे आहेत. ओके, सो आता आपण ए पीमधला डिस्टन्स फाइंड आउट करूया, मग आपल्याला पी क्यू मधला डिस्टन्स पण फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी एक्स मायनस एक्स वन द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन द होल स्क्वेअर, आपण जरासा फॉर्म्युला बदलला आहे कारण आपण कॉर्डिनेट्स त्या पद्धतीने सपोज केले होते. त्याच्यामुळे एक्स आता या ठिकाणी काय आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. सो आपण एक्सला आहे असं फक्त एक्सच घेणार आहोत. मायनस आता या ठिकाणी टू आहे, प्लस वायचं आपण झिरो घेतलेलं आहे इथे, वाय कॉर्डिनेट झिरो आहे. मायनस वाय वन काय आहे, मायनस फाय. ओके, आता या ठिकाणी एक्स मायनस टू द होल स्क्वेअर असंच ठेवूया. प्लस आता या ठिकाणी प्लस फायचं स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे, 25 येणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला ए मायनस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस टू इंटू ए इंटू बी मायनस टूचा होल प्लस टूचा होल स्क्वेअर प्लस 25 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस बेदुणे चार एक्स प्लस चार प्लस 25. आता हे आपण सॉल्व करूया, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस 29. ओके, एवढं इथपर्यंत आपलं आलेलं आहे, याला आपण देऊया इक्वेशन नंबर टू. आता सेम अशाच पद्धतीने आपल्याला अजून एक इक्वेशन तयार करायचं आहे, जे असणार आहे ए क्यूमधला डिस्टन्स. ओके, आता या ठिकाणी आपण लिहूया ए क्यू इज इक्वल टू, आता या ठिकाणी ए क्यू इज इक्वल टू घेतले म्हटल्यानंतर आपल्याला जे ए क्यूचे कॉर्डिनेट्स आहेत तर त्याप्रमाणे फॉर्म्युला लिहावा लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स मायनस एक्स टू द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय टू द होल स्क्वेअर. सो आता या ठिकाणी एक्स काय आहे तर एक्स एक्सच आहे, मायनस एक्स टू काय आहे, मायनस टू आहे, प्लस या ठिकाणी वाय काय आहे, झिरो, मायनस वाय टू काय आहे, नाईन द होल स्क्वेअर. सो आता या ठिकाणी एक्स प्लस टू द होल स्क्वेअर प्लस नाईनचाच डायरेक्ट स्क्वेअर आपण करूया, 81 येईल. स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्हमध्ये येतो. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू एक्स इंटू टू प्लस टूचा स्क्वेअर प्लस 81. या ठिकाणी आपण ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर प्लस 81. आता या ठिकाणी तुम्ही 81 प्लस फोर करा, 85 आलं. ओके, याला तुम्ही इक्वेशन नंबर थ्री द्या. आता या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे की ए पी इज इक्वल टू ए क्यू आहे, म्हणजेच ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यू स्क्वेअर पण येईल. कशावरून आलं हे, फ्रॉम वन वरून. आता जर हे दोघं इक्वल आहेत तर यांचा स्क्वेअर पण इक्वल येणार, मग त्याच्यामुळेच आपण याचे जे डिस्टन्स आहेत तर ते पण इक्वल लिहू शकतो. सो फ्रॉम टू आणि थ्री. आता या ठिकाणी आपण ज्या स्क्वेअर घेतोय सो स्क्वेअर रूट निघून जाईल, फक्त ते नंबर्स येतील. एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस 29 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस 85. ओके, या ठिकाणी मायनस फोर एक्स आहे, या ठिकाणी प्लस फोर एक्स आहे. एक्स स्क्वेअर कट होईल, मायनस फोर एक्स ए इकडे आल्यानंतर पण मायनस फोर एक्स इज इक्वल टू 85 मायनस 29. सो मायनस मायनस प्लस म्हणजे 16 एक्स या ठिकाणी येणार आहे. 85 आता आपण सबट्रॅक्ट करणार आहोत 29, सो 56 येईल. या ठिकाणी मायनस एट एक्स येईल, कारण फक्त बेरीज उजबे तुम्ही चुकून गुणाकार केला. सो मायनस एट एक्स इज इक्वल टू 56. देअरफोर आता हा मायनस जो आहे, हा मायनसला आपण इथेच ठेवूया, म्हणजे मायनस सिक्स ठेवूया, आणि हा एटला आपण इकडे शिफ्ट करूया. ज्याटीसाठी 56 मायनस एक्स इज इक्वल टू 7, देअरफोर एक्स इज इक्वल टू मायनस 7 येईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी एक्स कॉर्डिनेट काय आलेला आहे, मायनस 7, आणि वाय कॉर्डिनेट तर ऑलरेडी आपल्याकडे 0 आहेच. देअरफोर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मायनस 7, 0. म्हणजेच या ठिकाणी हा जो ए पॉईंट आहे याचे कॉर्डिनेट्स काय आलेले आहेत, मायनस 7, 0. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. हा झाला फर्स्ट पार्ट, त्याच्यानंतर हा झाला सेकंड पार्ट, आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त खाली एक लाईन ॲड करायची आहे, देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए मायनस 7, 0. ओके, सो सिम्पल. आता आपण पाहणार आहोत यानंतरचं क्वेश्चन, जो की आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉईंट्स 1, 2, 3 सेट आहे, आणि त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 8 to question number 14 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, आणि 14 to question number 22 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, अशा प्रकारे तीन पार्ट्स होतील या प्रॉब्लेम सेटचे. सो सिक्स्थ क्वेश्चन आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये जस्ट आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, त्यामधलं फर्स्ट आपण पाहूया. फर्स्ट असं आहे की एचे कॉर्डिनेट्स आहेत 1, 0, जे की आपण सपोज करणार आहोत x1, y1. हे तुम्हाला लिहायचं आहे, लेट द कॉर्डिनेट्स ऑफ ए बी x1, y1. हे सगळं तुम्हाला फिल आउट करायचं आहे, x2, y2. ओके, सो आता आपण डायरेक्ट बाय डिस्टन्स फॉर्म्युला
आता आपण डायरेक्ट बाय डिस्टन्स फॉर्म्युला घेऊन आम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करणार, पण तुम्हाला मात्र यादी की आपण ए कोणाला सपोज करतो किंवा आपण बी कोणाला सपोज करतो हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. सो आता या ठिकाणी x2 minus x1 द होल स्क्वेअर प्लस y2 minus y1 द होल स्क्वेअर. एक्स टू काय आहे या ठिकाणी, 0 आहे, मायनस एक्स वन म्हणजे ए आहे द होल स्क्वेअर, प्लस y2 आहे या ठिकाणी ए मायनस 0 द होल स्क्वेअर. सो आता या ठिकाणी जस्ट आपण एचा स्क्वेअर घेऊया या ठिकाणी, आणि या ठिकाणी पण जस्ट आपण एचा स्क्वेअर, कारण 0 सबस्ट्रॅक्ट होईल. सो या ठिकाणी मायनस ए आहे म्हणजे मायनस एचा स्क्वेअर जो पण काही येईल तो पॉझिटिव्हमध्येच येणार आहे. सो आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह एचा स्क्वेअर घेऊया प्लस ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर आहे, दोघं जर आपण ॲड केले तर 2a² होईल. आता यांना जर आपण या ब्रॅकेटमधून बाहेर काढायचं, सॉरी या स्क्वेअर रूटमधून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अंडर रूट 2 मल्टीप्लाय बाय ए करावं लागेल, म्हणजेच इंटू ए, म्हणजेच या ठिकाणी अंडर रूट 2a. देअरफोर डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू अंडर रूट 2a. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता आपण पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. यामधलंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -6, -3 आणि क्यूचे आहेत -1, -9. ओके, सो डिस्टन्स बिटवीन पी आणि क्यू आपण फाइंड आउट करतो आहे. इथे पण तुम्ही याला x1, y1 सपोज करायचं आहे, x2, y2 सपोज करायचं आहे. x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओची स्पीड डिक्रीज करू शकता. या ठिकाणी आहे x2 म्हणजेच या ठिकाणी येणार आहे -1, आणि या ठिकाणी आहे x1 म्हणजेच इथे येणार आहे -6 द होल स्क्वेअर, प्लस इथे आहे y2 म्हणजे 9 - -3. ओके, सो आता तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. -1 + 6 द होल स्क्वेअर प्लस 9 + 3 द होल स्क्वेअर. त्या ठिकाणी आहे अधिक वजा वजा म्हणजेच 5 द होल स्क्वेअर प्लस 12 द होल स्क्वेअर, म्हणजेच या ठिकाणी 5² = 25 + 1 = 44. हे जेव्हा तुम्ही ॲड कराल तेव्हा तुम्हाला 9 आणि 6 आणि 1 169 मिळेल. 169 स्क्वेअर रूट काय आहे, 13. देअरफोर डिस्टन्स बिटवीन पी क्यू काय येणार आहे, 13. ओके, सो अशा पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. एवढंच आहे, आता आपण पाहूया यानंतरचं पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3 आता आपण पाहतो आहे, ज्याच्यामध्ये आहे आरचे कॉर्डिनेट्स -3a, a आणि एसचे कॉर्डिनेट्स आहेत a, -2a. सो आता या ठिकाणी पण हे x1 आहे, हे y1 आहे, हे x2 आहे, हे y2 आहे. ओके, सो आता या ठिकाणी RS इज इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर इज इक्वल टू x2 काय आहे या ठिकाणी a - -3a द होल स्क्वेअर प्लस y2 आहे -2a - a द होल स्क्वेअर. ओके, सो आता या ठिकाणी a + 3a द होल स्क्वेअर प्लस -2a - a द होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपल्याजवळ सगळे इक्वेशन आहेत. आता याला जर आपल्याला सॉल्व करायचं तर आपल्याला a + b, a - b द होल स्क्वेअरचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. सो जसं की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर a आणि a ॲड होऊ शकतं, 4a द होल स्क्वेअर, प्लस या ठिकाणी 2a मधून जर a गेलं तर वजा वजा अधिक म्हणजे -3a होऊ शकतं. ओके, आता या ठिकाणी आपल्याकडे पहिल्यांदा तर आहे 4a² आणि दुसऱ्यांदा आहे या ठिकाणी -3a². आता आपण या 4चा स्क्वेअर करूया, म्हणजे 16a² प्लस या ठिकाणी मायनस जरी असं तरी नंबरचं हे स्क्वेअर प्लस होणार आहे. आता या ठिकाणी 25a² म्हणजेच 5a. ओके, अंडर रूटमध्ये जर आपण हे काढलं तर फक्त 5a राहणार आहे. देअरफोर RS = 5a. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आहे. आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेवन आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर -3, 1, 0, -2 आणि 1, 3. आता या ठिकाणी आपल्याला एक सर्कम सर्कल ड्रॉ करावा लागेल. सर्कम सर्कल म्हणजे काय, तर सर्कलच्या आतमध्ये एक ट्रायंगल असतो आणि त्या ट्रायंगलचा जो मध्ये एक व्हर्टायस असतो त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो आपल्याला आता हे सॉल्व करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करावा लागेल. याच्यासाठी या ठिकाणी आपण एक सर्कल ड्रॉ करूया. ओके, सो सर्कलमध्ये आपल्याला ड्रॉ करायचं आहे आपला ट्रायंगल. आता ट्रायंगलच्या मधोमध इथे असणार आहे सर्कम सर्कल. आता सर्कम सर्कलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एक डायग्राम, हार्ड स्ट्रेट लाईन आहे इथे, आणि अशा प्रकारे एक डायग्राम तयार करायचं आहे. ओके, आपल्याला व्हर्टायसेस कोणते कोणते सांगितलेले आहेत, या ठिकाणी आपण लिहूया
ए इथे आहे, बी हे घेऊया आणि सी हे घेऊया. ओके, कारण तिला नावं नाही दिली, सो आपण कोणती पण नावं घेऊ शकतो. ए बी सी पी क्यू आर एस टी काही पण नावं तुम्ही घेऊ शकता. 0, -2 सॉरी -3, -1. ओके, कोणते पण पॉईंट्स तुम्ही कुठे पण घेऊ शकता, त्याला नावं द्या काही पण. ए बी सी, हां सी, हां. तर अशाप्रमाणे तुम्ही काही पण नावं लिहू शकता, कारण नावं नाही दिली आपल्याला. आणि आपल्याला ह्याचे जे कॉर्डिनेट्स आहेत तर हे फाईंड आउट करायचे आहेत. याला पण नाव नाही दिलं आहे, सो आपण काही पण नाव घेऊ. आता हा मोस्टली सेंटर आहे, सेंटरला आपण मोस्टली ओच नाव घेतो, सो ओ घेऊया इथे. आणि याचे कॉर्डिनेट्स x, y घेऊया. ओके, याच्या कॉर्डिनेट्सला आपण सपोज करूया. आता इथे तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉर्डिनेटला काय सपोज करायचं तुम्ही ठरवू शकता, किंवा नाही जरी सपोज केलं तरी पण चालणार आहे. बेटर हे असेल की सपोजच करा. x1, y1 इथे आहे, x2, y2 इथे आहे, x3, y3. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, प्रत्येक ह्याच्यामधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. इथे तुम्ही आधी लिहा की लेट द वर्टायसेस बी ए बी अँड सी. म्हणजे या ठिकाणी जे वर्टायसेस आहेत तर ते आपण काय घेऊया, ए बी आणि सी घेऊया. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की ए काय आहे, -3, 1 म्हणजेच x1, y1. त्याच्यानंतर बी काय आहे, 0, -2 म्हणजेच x2, y2. त्याच्यानंतर सी काय आहे, 1, 3 म्हणजेच x3, y3. आणि सरकम सर्कल काय घेतलेला आहे आपण या ठिकाणी, सॉरी सरकम सेंटर काय घेतलेलं आहे आपण, O=x, y. ओके, सो आता आपल्याला प्रत्येक ह्याच्यामधला डिस्टन्स फाईंड आउट करायचं आहे, तेव्हाच आपल्याला एक्स म्हणजे ह्याचे जे कॉर्डिनेट्स आहेत तर ते पाहायला मिळतील. ओके, सो इथे जर आपण पाहिलं तर हे आणि हे म्हणजे सगळे डिस्टन्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. कारण हे सगळे काय आहेत, आता आपण जर पाहिलं तर सेंटरपासून इथे जॉईंट होतं आहे, म्हणजे हे काय असणार आहे, सर्कलचे रेडियस. सो देअरफॉर OA = OB = OC का सेम आहेत, रेडियाय ऑफ सेम सर्कल. हे सगळे एकाच सर्कलचे रेडियाय आहेत, त्याच्यामुळे हे सगळे सेम आहेत. ओके, सो आता हे जर सेम असतील तर ऑब्व्हियसली यांच्यामधला डिस्टन्स पण सेम यायला पाहिजे. म्हणजेच ओ एमधला डिस्टन्स जर आपण घेतला, ओचे कॉर्डिनेट्स काय आहेत, एक्स मायनस एचे कॉर्डिनेट्स काय आहेत, -3² + y - 1² आणि हे आता आपण सॉल्व करूया इथेच. म्हणजेच x + y - 1² ओके. आता हे आपण जे घेतलेलं आहे तर हा ओ एमधला डिस्टन्स आहे. ओके, सो हा ओ एमधला डिस्टन्स आणि हा ओ बीमधला डिस्टन्स किंवा ओ सीमधला डिस्टन्स हे सगळे काय यायला पाहिजेत, सेम यायला पाहिजेत. सो इथे आपण इथे घेऊया ओ सी. तुम्ही इथे ओ बी पण घेऊ शकता, ओ सी पण घेऊ शकता, किंवा आपल्याला हा काढायचा आहे सो ओ सीच घ्या, किंवा तुम्ही ओ सी ओ बी कोणते पण घेऊ शकता, जे सोपं पडेल ते. ओ सी आहे म्हटल्यानंतर आधी ओचे कॉर्डिनेट्स, मग सीचे कॉर्डिनेट्स. सी कुठे गेलं, हां, सीचे कॉर्डिनेट्स आहेत 1² + y - 3² ओके. सो आता हे दोघं पण सेम आलेले, सेम घ्यायचे आहेत आपल्याला. मग तुम्ही OA OB घेऊ शकता किंवा OB OC कुठले पण घेऊ शकता, दोन असं काही नाही आहे. हेच घ्यायला पाहिजे किंवा तेच घ्यायला पाहिजे. सो आता या ठिकाणी आपल्याला ह्याचे जे स्क्वेअर रूटमध्ये आहे तर ते काढायचं आहे. देअरफॉर आपण इथे लिहूया, आधी हे इक्वल आहे तसं लिहूया, फ्रॉम 1 OA = OC देअरफॉर OA² = OC², कारण जे स्क्वेअर पण इक्वलच येणार आहेत. सो देअरफॉर x + 3² + y - 1² = x + 1² + y - 3² आता आपल्याला या ठिकाणी a + b² आणि a - b² फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, x × 3 + 3² प्लस या ठिकाणी y² - 2 × y × 1 + 1² = x² - 2 × x × 1 + 1² आणि या ठिकाणी परत एकदा प्लस y² - 2 × y × 3 × 3². ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्याचं a² - b² प्रमाणे करायचं आहे. x² + 32 + x + 9 + y² - 2y + 1 = x² - 2x + 1 + y² - 32 + 9. ओके, सो आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथे काय काय इक्वल आहेत, सो हे सगळे कट होतील, जे सेम आहे तर ते सगळे. इथे पण 9 आहे, इथे पण 9 आहे. ओके, सो काय राहिलं, 6x - 2y + 1
प्लस वन पण कट होईल, इज इक्वल टू मायनस टू एक्स प्लस वन मायनस सिक्स वाय, वन वन पण कट होईल, म्हणजे काय राहिलेलं आहे सिक्स एक्स मायनस टू वाय, आणि या ठिकाणी मायनस टू एक्स मायनस सिक्स वाय. सो सिक्स एक्स प्लस टू एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स वाय प्लस टू वाय. सो या ठिकाणी एट एक्स इज इक्वल टू मायनस फोर वाय आलेला आहे, म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता आपण हा जो फोर एक्स मायनस फोर एक्स आहे इकडे घेऊया, म्हणजेच प्लस फोर वाय होईल इज इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये एट आणि फोर याला जर आपण डिवायडेड बाय फोर केलं, डिवायडिंग बाय फोर, मग या ठिकाणी टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो झिरो येणार आहे. ओके, हे आपलं एक इक्वेशन तयार, इक्वेशन नंबर टू आहे हे. ओके, आता आपण घेऊया इथले कुठले पण दोन, म्हणजेच या ठिकाणी आता ओ ए आपण घेतले आणि ओ सी घेतले, मग आता ओ बी इज इक्वल टू ओ सी घेऊया फ्रॉम वन. ओके, सो आता ओ बीचं डिस्टन्स बघायचं आहे आपल्याला. ओ बी इज इक्वल टू डिस्टन्समध्ये घ्यायचं आहे ओ बी, ओचे आधी कॉर्डिनेट्स एक्स मायनस बीचे कॉर्डिनेट्स आहेत झिरो द होल स्क्वेअर, प्लस वाय कॉर्डिनेट आहे वाय मायनस मायनस टू द होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस झिरो द होल स्क्वेअर प्लस वाय प्लस टू द होल स्क्वेअर. ओके, आणि इथे घेऊया आपण ओ सी, म्हणजेच एक्स मायनस वन द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस थ्री द होल स्क्वेअर. आता या ठिकाणी ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर, हे कशावरून? फ्रॉम वनवरूनच. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे, त्याच्यामुळे आपण याचं स्क्वेअर करतो आहे, म्हणजेच या ठिकाणी एक्स मायनस झिरो द होल स्क्वेअर प्लस वाय प्लस टू द होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस वन द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस थ्री द होल स्क्वेअर, म्हणजेच या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस एक सॉरी एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इंटू झिरो मायनस आहे इथे मायनस टू ए इंटू एक्स इंटू झिरो प्लस झिरोचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी वाय स्क्वेअर प्लस टू इंटू वाय इंटू टू प्लस येणार आहे टूचा स्क्वेअर इज इक्वल टूचं मी खाली लिहिते एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू एक्स इंटू वन प्लस वन स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टू इंटू वाय इंटू थ्री प्लस थ्री स्क्वेअर. जर असं कन्फ्युजन आहे, सो आता या ठिकाणी हे सगळं आपण सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर आता इथे तर झिरोच येणार आहे, डायरेक्ट आपण फक्त इथे एक्स स्क्वेअरच लिहूया कारण हे सगळ्याचे झिरोज तयार होणार आहे. आता इथे वाय स्क्वेअर प्लस फोर वाय प्लस फोर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन प्लस वाय स्क्वेअर मायनस सिक्स वाय प्लस नाईन. ओके, सो आता तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी आपण सगळं रिचेक करूया की सगळं बरोबर आहे का इथे. ओके, एवढंच आपल्याकडे आहे, हेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. सो आता या ठिकाणी काय काय इक्वल आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर इथे फोर वाय फोर. ओके, सो फोर वाय प्लस फोर इज इक्वल टू मायनस टू एक्स प्लस वन मायनस सिक्स वाय प्लस नाईन. ओके, सो आता काय काय जाऊ शकतं का? काही जाऊ शकत नाही आहे. सो फोर वाय प्लस सिक्स वाय प्लस फोर मायनस इथे काय होईल, टेन होईल ना, सो मायनस टेन. ओके, टेन होईल इज इक्वल टू मायनस टू एक्स फक्त राहील या ठिकाणी, कारण हे घेतलं हे घेतलं हे घेतलं सगळं घेतलेलं आहे. सो या ठिकाणी टेन वाय मायनस सिक्स इज इक्वल टू मायनस टू एक्स. आता या ठिकाणी हा जो मायनस टू एक्स आहे याला आपण इकडे शिफ्ट करूया, म्हणजेच या ठिकाणी सिक्स इकडे शिफ्ट होईल. सो इथे आपण घेऊया टेन वाय प्लस टू एक्स इज इक्वल टू सिक्स. ओके, सो याला डिवायडिंग बाय टू करूया, बाय टू. देअरफोर या ठिकाणी येईल फाय वाय प्लस एक्स इज इक्वल टू थ्री. ओके, याला आपण देऊया इक्वेशन नंबर कोणता आहे आता, थर्ड देऊया. ओके, सो हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत, टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो आणि फाय वाय प्लस एक्स इज इक्वल टू थ्री. ओके, फाय वाय प्लस एक्स इज इक्वल टू थ्री. आता हे दोन इक्वेशन आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे दोन इक्वेशनमधून सबट्रॅक्शन ॲडिशन करून आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, आणि आपल्याला आपले जे इक्वेशन्स आहेत सेकंड आणि थर्ड इक्वेशन, तर त्याचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला जो सेकंड इक्वेशन आहे आणि ते आहे आपला थर्ड इक्वेशन. ओके, सो सेकंड इक्वेशनमध्ये टू एक्स आहे, थर्ड इक्वेशनमध्ये फक्त एक्स आहे, तर आधी आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजेच मल्टिप्लाईंग इक्वेशन थ्री बाय टू. देअरफोर टेन वाय प्लस टू एक्स इज इक्वल टू सिक्स तयार होईल, याला आपण देऊ इक्वेशन नंबर फोर. आता आपण करू शकतो सबट्रॅक्शन कारण साईन कसं आहे, सिमिलर आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फोर फ्रॉम टू. ओके, सो टू काय आहे, टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो, याचं काय येणार आहे टू एक्स प्लस टेन वाय इज इक्वल टू सिक्स. साईन सगळ्यांचे चेंज होतील, हे कट होईल पूर्ण,
आणि या ठिकाणी येईल मायनस नाईन वाय इज इक्वल टू मायनस सिक्स, मायनस मायनस साईन कट होईल, वाय इज इक्वल टू सिक्स बाय नाईन म्हणजेच वाय इज इक्वल टू बेत्रिक सहा सॉरी तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ म्हणजे टू डिवायडेड बाय थ्री आलेलं आहे वायची व्हॅल्यू. आता हीच वायची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करूया. पुट वाय इज इक्वल टू टू बाय थ्री इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे या ठिकाणी, कोणतं पण तुम्ही इक्वेशन घेऊ शकता, फर्स्ट घ्या किंवा सेकंड घ्या. सेकंड इक्वेशन टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो, टू इंटू एक्स प्लस टू बाय थ्री इज इक्वल टू झिरो म्हणजेच या ठिकाणी हा जो थ्री आहे त्याने एकतर आपण सगळ्यांना डिवाइड सॉरी मल्टीप्लाय करू शकतो म्हणजेच टू एक्स इंटू थ्री प्लस टू अपॉन थ्री इंटू थ्री इज इक्वल टू झिरो इंटू थ्री, थ्री थ्री कट होईल म्हणजेच या ठिकाणी सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो म्हणजे सिक्स एक्स इज इक्वल टू मायनस टू, एक्स इज इक्वल टू मायनस टू बाय सिक्स म्हणजेच या ठिकाणी एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. देअरफॉर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री कॉमा टू बाय थ्री. देअरफॉर कॉर्डिनेट्स ऑफ सरकम सर्कल सरकम सेंटर इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री कॉमा टू बाय थ्री. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलेलं आहे. मी तुम्हाला एकदा पूर्ण इक्वेशन दाखवते. हे पूर्ण इक्वेशन आहे, तुम्ही पटापट स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कारण इथे आपला हा व्हिडिओ संपतो आहे आणि पुढचे एक्झाम्पल्स ॲज युजुअल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.